सिंधी समाजाचे आराध्य दैवत झूलेलाल साई यांचा अवतरण दिवस आणि सिंधी नववर्ष म्हणजे चेटी चंड निमित्त उल्हासनगर शहरात लालसाई शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं. संतांची नगरी असलेले उल्हासनगर शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिंधी नववर्ष म्हणजे चेटी चंड निमित्त लालसाई शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 1 झूलेलाल मंदिर ते कॅम्प क्रमांक 5 चालिया साहेब मंदिर अशी ही यात्रा काढण्यात आली होती. शहरात ठिकठिकाणी हजारो भाविकांद्वारे प्रसाद वितरण आणि जल व्यवस्थापन करण्यात आलं होतं. शहरवासियांद्वारे भगवान झूलेलाल यांच्या पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. जागोजागी यात्रेच्या स्वागतात आरती करण्यात आली. या यात्रेत मोठ्या संख्येत संत भाविक समाजसेवक व्यापारी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग पाहायला मिळाला. मुद्दाम म्हणून सिंधी समाजाची जी यात्रा निघालेली आहे त्या दिवसापासूनच सुरुवात करणार होतो म्हणून मी उल्हासनगरमध्ये फक्त कार्यकर्त्यांना भेटून जात होतो. परंतु मी प्रचाराचा दौरा काढला नव्हता. ते काढण्या न करण्याचं कारण एकच होतं का मला आज मुहूर्त पाहिजे होता गुढीपाडवा आणि सिंधी बांधवांचा त्याचं आज चांगला मुहूर्त मिळाला आणि आजपासून आपण सुरुवात करूया.